नमस्कार मित्रांनो, मी अजय भोसले। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो हे माझ्या वडिलांना पॅरालिसिसचं औषध घेण्यासाठी आम्ही कर्नाटकला नागर मोहिला इथे चाललेलो आहे। हे बघा माझे वडील बाबू, इथे बघा जरा। आता जे आम्ही कर्नाटकला जात आहे नांगरमोळी इथे, तिथे आमची 10वी फेळ आहे। कारण की कंटिन्यू आम्ही आता 10वी वेळेत आम्ही चाललेलो आहे। पहिले 2 ते 3 टाईम माझे वडील आहेत ना, कंटिन्यू बघा इथे असे झोपूनच केलेले। कारण की त्यांच्या नाकामध्ये अन्ननलिका होती आणि त्यांना बोलता पण येत नव्हतं आणि उठता पण येत नव्हतं, चालता पण येत नव्हतं। पण त्या कर्नाटकच्या नांगरमोळी डॉक्टर पांडुरंग हॉस्पिटल आहे, त्यांच्या औषधामुळे त्यांना इतकं गुण आलेलं आहे की त्या आता स्वतः उठतात आहे, स्वतः चालतात पण आहे आणि एका हाताने खातात पण आहे। आता म्हणजे त्यांना आता बोलता पण त्यांना येतं। फक्त त्यांचं थोडंसं आता विसरायचं फक्त हेअर स्टाईल आहे, त्यासाठी आम्ही आता चाललो आहे कर्नाटकला नांगरमोळीला। आता हे बघा, आता आम्ही कळंबोली पनवेल इथे आम्ही राहतो। ॲक्च्युली ते तिथून डायरेक्ट कळंबोलीवरून कर्नाटकला जायला जरा लांब पडतं, त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावी आलो। आमचं गाव सातारा आहे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। येथे गाव आमचं पिंपुळे खुर्द आहे। आता आम्ही काल कळंबोलीवरून आलो आहे, आता सकाळी आमची 12 अपॉइंटमेंट आहे। आता आम्ही डायरेक्ट आता निघालो आहे, आता आम्ही नांगरमोळीला चाललो आहे। हे आता जसं आम्ही साताऱ्याला पोचू, साताऱ्यावरनं डायरेक्ट आम्ही कर्नाटकला जाणार आहे। आता सध्या व्हिडिओ खूपच लांब होईल म्हणून आता आपण डायरेक्ट कर्नाटकला भेटू। हे बघा, ही कृष्णा नदी आहे। व्हिडिओ जास्तच मोठा होईल त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट आपण कर्नाटकला भेटू। तुम्हाला तिथे हॉस्पिटलचं कसं काय आहे ते बाकीचं सगळं सांगतो। ओके, मग भेटू मग कर्नाटकला। नमस्कार मित्रांनो, आता मी इथे कर्नाटकला नांगरमोळीच्या इथे आलेलो आहे। हे बघा हॉस्पिटल, हे बघा हॉस्पिटल उलट दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहे। ॲक्च्युली आमचं सकाळी 12 अपॉइंटमेंट होती आणि आम्ही कट टू कट आम्ही तिथे टायमावरती पोचलो, त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ काढण्याला काय भेटलं नाही। आणि तिथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांचा 10वी टाईम आम्ही तिथे गेलो, पण काय माहिती का, माझ्या वडिलांचं ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण जरा जास्त होतं, त्याच्यामुळे त्यांना एवढं 10 जायला लागलं। सगळ्यांचं ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण वेगवेगळं असतं, कोणाला कमी प्रमाणात असतं, मग कोणाचं 2-3 फेऱ्यातच होऊन जातं। मग तसं आम्हाला फरक हे झालेला आहे, माझ्या वडिलांना फरक पडलेला आहे। तुमचे पण जे कोण नातेवाईक असतील त्यांना पण फरक पडेल। आणि तुम्ही नक्कीच तिथे कर्नाटक नांगरमोळी इथे डॉक्टर पांडुरंग कुंभार यांच्या हॉस्पिटलला भेट द्यावी। आणि मी जे व्हिडिओमध्ये जो व्हॉट्सअप नंबर टाकला त्याच्यावरती ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता। जी तुमची अपॉइंटमेंटची तारीख तुम्ही हे करून जाऊ शकता आणि नक्की तिथे जावा, तुम्हाला फरक पडेल। ओके।